हे आहे भीमा रिद्धी डिजिटल सर्व्हिसेस नेटवर्क आणि आपण पाहत आहात BRDS न्यूज, आपलं न्यूज आपलं नेटवर्क। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी या अनुषंगाने 3000 पोलिसांचा बंदोबस्त पंढरपुरात लावण्यात येणार आहे। नियम घालून मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे। ही माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना दिली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम घालून 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे। वाखरी ते इजबावी दरम्यान मानाच्या 10 पालख्यांना परवानगी देण्यात आली असून प्रत्येक पालखीसोबत 40 वारकऱ्यांना पालखी समवेत सहभागी होता येणार आहे। मात्र इजबावी येथून प्रत्येक पालखीतील 2 व्यक्तींनाच पुढे पंढरपुरात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे। तरी साधारणतः 2.5 ते 3 हजार लोकांचा बंदोबस्त आपण पंढरपूरमध्ये आषाढवारीनिमित्त लावणार आहोत। नुकतेच आलेले जे आदेश आहेत त्याप्रमाणे ज्या मानाच्या 10 पालख्या आहेत त्यांच्यातील प्रत्येकी 40 लोक हे वाखरीपासून ते इजबावीपर्यंत 40-40 10 गटांमध्ये अंतर ठेवून म्हणजे 15-15 मिनिटांचा गॅप ठेवून ते तिथून निघणार आहेत। इजबावी या ठिकाणी त्यांचं स्वागत झाल्यानंतर मात्र प्रत्येक पालखीचे 1 किंवा 2 प्रतिनिधी हे फक्त मागे थांबतील, बाकीचे सगळे गाडीमध्ये बसून पुढे रवाना होतील। एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरामध्ये 144 कलम लागू करण्यात आला आहे। सो या अनुषंगाने ऑलरेडी दिनांक 17 पासून ते दिनांक 24 पर्यंत पंढरपूर आणि आजूबाजूच्या 10 महत्वाच्या गावांमध्ये संचारबंदीचे 144 आदेश काढण्याविषयीचं प्रपोजल आपण जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे आणि त्याचे लवकरच त्यांच्याकडून आदेश निर्गमित होणं अपेक्षित आहे। आत्ताचे जे कालची जी पुन्हा आषाढवारीच्या संदर्भातली आदेश आहे त्याच्या अनुषंगाने आणखी काही बदल करणं अपेक्षित असेल तर त्याचंही लवकरात लवकर कम्युनिकेशन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना करत आहोत। हे आहे भीमा रिद्धी डिजिटल सर्व्हिसेस नेटवर्क आणि आपण पाहत आहात BRDS न्यूज, आपलं न्यूज आपलं नेटवर्क।